नेता कसा असावा याची प्रचिती शरद जोशींकडे पाहायला येते. शेतकरी संघटनेचे प्रणेते दिवंगत शरद जोशी यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हितासाठी वेचलं. मृत्यूनंतरही त्यांची शेतकऱ्यांविषयीची तळमळ कायम राहिली. हीच तळमळ त्यांच्या इच्छापत्रातूनही दिसून आली. हयातभरातील स्वकष्टार्जित कमाईची वाटणी करतानाही शरद जोशींनी शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार केला. त्यांची ही मनाला भिडणारी तळमळ त्यांच्या इच्छापत्रातून व्यक्त झाली आहे. या इच्छापत्रात शेतकऱ्यांचा, सहकाऱ्यांचा, सेवेकरांचा, इतकंच काय तर वाहन चालकाचाही विचार करण्यात आला असून त्यांच्यासाठी शरद जोशींनी लाखोंची रक्कम देऊ केली. शरद जोशींच्या संपत्तीचा लेखाजोखा त्यांच्या इच्छेनुसार पुढे आलाय. गुरुवारी पवनारच्या नदीकाठी मोजक्या हितचिंतकांच्या उपस्थितीत प्रार्थना सभा झाली. त्यावेळी त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी रवी काशीकर यांनी शरद जोशींच्या इच्छापत्राबद्दल माहिती दिली. पाहूयात शरद जोशींनी इच्छापत्रात काय लिहिलंय. शेतकऱ्यांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा, झटणारा आणि त्यांच्या पालकाची भूमिका निभावणारा नेता म्हणजे शरद जोशी. शरद जोशी यांचं नुकतंच निधन झालं. शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसाठी लढणारा हा नेता मृत्यूनंतरही केवळ आणि केवळ शेतकऱ्यांचाच राहिलाय. सर, काय सांगाल, मृत्यूपत्राचं वाचन कधी झालं आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे? त्यांनी लिहिलं होतं की मात्र सर ज्यांनी आयुष्यभर शरद जोशींना साथ दिली, शरद जोशींची सारी कामं ते बघायचे, शरद जोशींचे सगळे रेफरन्सेस ते काढून द्यायचे, आणि दुसरी त्यांची मानलेली मुलगी दर्शनी भट, की जी गुजरातवरून येऊन शरद जोशींची, जिने 15 वर्ष सेवा केली, साहेब राज्यसभेचे खासदार असताना सुद्धा ती तिथे होती, आणि तिसरे अनंतराव देशपांडे लातूरचे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, की त्यांनी गावची शेती विकून पुण्याला आले आणि मग रोज शरद जोशींच्या घरी येणे हा जणू त्यांचा शिरस्ता होता. आणि जेव्हा ते शरद जोशी आजारी पडले त्या दिवशीपासून तर रोज अगदी आंघोळ घालण्यापासून ते संडासात नेण्यापर्यंत त्यांनी शरद जोशींना मदत केली. तर त्यांना पण 20 लाख रुपये शरद जोशींनी दिले. अशा तऱ्हेची रक्कम द्यायचं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. आणि 6 एकर जमीन ती त्या जमिनीतून उरलेली आहे, ती जमीन ते संघटनाच्या संघटनेचा एक ट्रस्ट तयार केला आहे, शेतकरी संघटना ट्रस्ट, त्याला द्यायला सांगितलेलं आहे. ती आता ट्रान्सफर होण्याचं काम वगैरे घडेल लवकरच. एकंदरीतच आपण बघत आहोत शरद जोशी हे शरद जोशीच होते, यांच्यासारखा शेतकऱ्यांचा नेता पुन्हा होणे नाही. इतर जे नेते मंडळी आहेत किंवा जे सरकार आहेत त्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण न करता शेतकऱ्यांसाठी काही ठोस पावलं उचलली तर ती खरी शरद जोशी यांना श्रद्धांजली ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.